azelaic acids. Now, first reason or first example is why orthohydroxybenzoic acid is more acidic than parahydroxybenzoic acid. आता बेंजोइक एसिड एसिडिटी प्रॉपर्टी दाखवते हे आपण डिस्कस केलं, कारण तो इमिजिएटली एच प्लस आयन रिमूव करतो, त्याची पीके व्हॅल्यू कमी आहे, तो फिनॉल पेक्षा पण जास्त ऍसिडिक आहे, हे पण आपण डिस्कस केलं, कारण त्याची बिकॉज ही इमिजिएटली डोनेट्स दिस एच प्लस आयन, कारण त्याच्यामध्ये दोन ऑक्सिजन आहेत, ते सगळे इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेऊन हा हायड्रोजन आयन इमिजिएटली रिमूव्ह करतात. पण तेच जर बेंजोइक ऍसिड सबस्टिट्यूट केला गेला असेल तर त्याच्यावरती काय इफेक्ट होतो. सो ऑर्थोहायड्रोक्सी बेंजोइक ऍसिड व्हाय इट इज मोअर एसिडिक दॅन पॅराहायड्रोक्सी, बिकॉज ऑर्थोहायड्रोक्सी बेंजोइक ऍसिड इज ऍज इट इज गोइंग टू फॉर्म द ऑर्थो आयसोमर, बिकॉज हा जर काही ऑर्थोहायड्रोक्सी बेंजोइक ऍसिडचा हायड्रोक्सिल ग्रुप आहे, आता हा जर आपण हायड्रोक्सिल ग्रुप हाईड केला तो द रिमेनिंग स्ट्रक्चर इज बेंजोइक ऍसिड. ऍसिड फंक्शनल ग्रुप इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द केस ऑफ द स्ट्रक्चर, सो दॅट ऍसिड फंक्शनल ग्रुपच्या ऑर्थो पोझिशनला वी हॅव सबस्टिट्यूटेड हायड्रोक्सिल ग्रुप. या केसमध्ये तो ऑर्थो सबस्टिट्यूशन आहे. 1, 2, 3 पोझिशनला असेल तर तो मीठा सबस्टिट्यूटेड आहे. अनसबस्टिट्यूटेड बेंजोइक ऍसिड आणि पॅरा 1, 2, 4 पोझिशन म्हणजे पॅरा पोझिशनला सबस्टिट्यूशन असेल तर मग व्हॉट इज द क्वेश्चन, वाय धिस ऍसिड इज मोअर ऍसिडिक दॅन धिस वन, याचं रिझन आपण या स्लाइड मध्ये फाइंड आउट करणार आहोत. सो व्हॉट इज द क्वेश्चन, वाय धिस वन इज मोअर ऍसिडिक दॅन पॅरा पोझिशन. सो द स्ट्रॉंग हायड्रोजन ब्रिज विल बी फॉर्म बिटवीन द this hydroxyl group and this carboxylic acid group, कारण हे एकमेकांच्या नेबरिंग कार्बन ऍटमला आहेत, एकमेकांच्या जवळ आहेत, त्यामुळे त्यांच्या मधला जो काही ब्रिज तयार होतोय तो इट इज मोर स्ट्रॉंगर विथ दी, दॅट मीन्स दिस हायड्रोक्सिल ग्रुप विल फॉर्म द हायड्रोजन बॉन्ड विथ दी दिस कार्बोक्सिलिक ऍसिड अँड दिस विल टेंड टू स्टॅबिलाइज द कॉन्जुगेट कार्बोक्सिलेट बेस. वॉट हॅपन, ज्यावेळी हा बेंजोइक ऍसिड ऍसिडिटी प्रॉपर्टी दाखवणार आहे त्यावेळी तो काय करणार आहे, ही इज गोइंग टू रिलीज दिस एच प्लस आयन अँड द रिमेनिंग स्ट्रक्चर विल बी कार्बोक्सिलेट आयन. येस, नाव नाव दिस कार्बोक्सिलेट आयन इज निगेटिव्हली चार्ज अँड द नेबरिंग कार्बन ऍटम इज सबस्टिट्यूटेड विथ हायड्रोक्सिल ग्रुप. नाव दिस हा हायड्रोक्सिल ग्रुप काय करतो, हा ज्या काही कार्बन ऍटम वरती किंवा कार्बोक्सिलेट आयन वरती जो निगेटिव्ह चार्ज आहे, ही इज गोइंग टू हेल्प टू स्टॅबिलाइज दिस निगेटिव्ह चार्ज विच इज देअर इन दिस कार्बोक्सिलेट आयन, त्यामुळे इट विल इन्क्रीज इज द ऍसिडिटी, कारण त्यांच्या त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये दे हॅव रिटेन्ड द स्टॅबिलिटी प्रॉपर्टी, दॅट्स वाय दे आर इन्क्रीजिंग देअर पी के ए व्हॅल्यू, sorry, decreasing their pKa value, so it one is more acidic. The OH in salicylic acid, हे जे काही स्ट्रक्चर आहे हे सॅलिसिलिक ऍसिडचं स्ट्रक्चर आहे, दॅट इज ऑर्थो हायड्रोक्सी बेंजोइक ऍसिड, काय म्हणतात सॅलिसिलिक ऍसिड. द OH इन सॅलिसिलिक ऍसिड विल स्टॅबिलाइज द anion, anion म्हणजे कोण, हा कार्बोक्सिलेट आयन आफ्टर डिसोसिएशन ड्यू टू द हायड्रोजन बॉन्ड, म्हणजे हा हायड्रोक्सिल ग्रुप या कार्बोक्सिलेट आयन बरोबर इमिजिएटली वीक हायड्रोजन बॉन्ड तयार करतो आणि त्यांची त्यांची इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्टेबल करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच आता ही स्टॅबिलिटी त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये अचीव होतीये, ही अचीव होतीये म्हणूनच हा कार्बोक्सिलेट आयन लगेचच हा एच प्लस आयन रिलीज करतोय, म्हणूनच तो काय दाखवतोय, जास्त ऍसिडिटी दाखवतोय. हे झालं अर्थो पोझिशनच्या बाबतीत. जर तो लगेचच किंवा नेबरिंग कार्बन ऍटम वरती हायड्रोक्सिल ग्रुप सबस्टिट्यूट असेल तर, नाव अवर सेकंड कस इज इफ द हायड्रोक्सिल ग्रुप इज पॅरा सबस्टिट्यूटेड, इफ द पॅरा आयसोमर द मेसोमेरिक इफेक्ट मेक्स द कंपाउंड लेस ऍसिडिक इन द कंपॅरिझन विथ बेंजोइक ऍसिड. हा फक्त अर्थो पोझिशन पेक्षाच लेस ऍसिडिक नाहीये, तो नॉर्मल बेंजोइक ऍसिड पेक्षा पण लेस ऍसिडिक आहे. काय,
For the meta isomer, a minor inductive effect operates, but no resonance effect. काय रीजन आहे त्याच्या बॅक्टीमचं? In this case, this hydroxyl group will help to this carboxylate ion to maintain the stability, to share the electrons, to form the hydrogen bonds. That's why this adjustment is done in the structure itself. They didn't require the help of another compound or another molecule. But this is not the case if the hydroxyl group is substituted at para position. Karan, ha hydroxyl group, ya carbon atom pasun, it is so far. So he unable to maintain the resonance property. रेझोनन्स म्हणजे एखाद्या स्ट्रक्चरला स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी हेल्प करण्याची प्रॉपर्टी अँड ही या केसमध्ये इमिजिएटली अचीव होते. दॅट्स वाय इट इज मोर असिडिक दॅन पॅरायसोमर. बट नाव दिस हायड्रोक्सिल ग्रुप विल अनेबल टू हेल्प टू दिस कार्बोक्सिलेट आयन टू ऑब्टेन द स्टॅबिलिटी ऑफ दिस कार्बोक्सिलेट आयन. दॅट्स वाय they are going to show less stability, less resonance, less acidity. Okay, so what is the stability kiwa acidity order of those benzoic acids? The acidity order of those all substituted benzoic acids is ortho substituted is more acidic than para substituted, than unsubstituted benzoic acid than the para substituted benzoic acid. So what will be the order? Ortho hydroxy benzoic acid is more acidic than meta para hydroxy benzoic acid, is more acidic than benzoic acid, is more acidic than para hydroxy benzoic acid. I hope you all understood the acidity order of those substituted benzoic acid. Ata ya slide varun kiwa ya case varun aplyala ek goshta lakshat yete aahe. If the benzoic acid is substituted with if it is substituted with hydroxyl group, it is increases the acidity of that substituted benzoic acid. And if the substitution is the acidity vadat nahi, tar tancha position varti pan tanchi acidity depend ahe. Jar ti ortho position la asel, tar more acidic than para position, than unsubstituted benzoic acid, than the para position to a para substituted benzoic acid. So this is the first case. Now what are the second questions they may ask related to benzoic acid? Ata benzoic acid baddal apan shiklo ki benzoic acid ha acidic property dakhto hai. To pahila ani foremost structure ahe aromatic carboxylic acid cha. Now to ऍसिडिटी दाखवतोय, तो ऍसिडिटी दाखवतोय म्हणजेच तो काय करतोय, हायड्रोजन आयन रिमूव्ह करतोय आणि इमिजिएटली कार्बोक्सिलेट किंवा बेंझॉक्सिलेट आयन तयार करतोय आणि स्वतःची ऍसिडिटी प्रॉपर्टी दाखवतोय. नाव ज्या वेळी या बेन्झिन रिंग मध्ये पाय क्लाउड ऑफ इलेक्ट्रॉन असतो, दोज ऑल टाइप ऑफ कंपाऊंड आर गोइंग टू शो दी रेझोनन्स. आपण बेन्झोइक ऍसिड अँड देअर डेरिव्हेटिव्ह मध्ये बेन्झिनचा रेझोनन्स बघितला होता, केकुले स्ट्रक्चर आणि बेन्झिन मध्ये त्याचे सगळे बाय क्लाउड ऑफ इलेक्ट्रॉन्स एका कार्बन आयटम वरती दुसऱ्या कार्बन आयटम वरती कंटिन्युअसली डिलोकलाइज होत होते, त्याच फिनॉमिनला आपण काय म्हणलो, रेझोनन्स म्हणतो. मग तो आणि तशा पद्धतीचे ऑल दी कंपाऊंड आर गोइंग टू शो दी रेझोनन्स. आता या बेन्झिन मध्ये बेन्झोइक ऍसिड मध्ये काय फरक आहे? ओनली द बेन्झिन रिंग इज सबस्टिट्यूटेड विथ carboxylic acid functional group. Now in this benzene ring also there is pi cloud of electron, that means he is also going to show the resonance. Ha question ek veda vicharla ahe CDCS pattern la. What are the resonance structures of benzoic acid? Now ata benzoic acid resonance structure dakhavto he, it is there. So how it is going to show the more benzoic acid? It is more acidic than aliphatic acids because the carboxylate ion is stabilized by the resonance. Manje jevda resonance jast tevdi acidity jast,
जेवढी pKa व्हॅल्यू कमी तेवढी ऍसिडिटी जास्त. आणि नेक्स्ट थिंग इज तो कशाने सबस्टिट्यूट केलेला आहे त्याच्यावरती, किंवा तो कुठे सबस्टिट्यूट केलेला आहे त्याच्यावरती पण त्याची ऍसिडिटी प्रॉपर्टी डिपेंड आहे. व्हॉट आर द रेझोनेटिंग स्ट्रक्चर? सो फर्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर, किंवा ज्यावेळी तो रेझोनन्स दाखवायला सुरुवात करतो, हाऊ इट इज स्टार्टिंग. As this oxygen atom, kiwa carboxylate ion of the benzene ring, as it is carbon oxygen double bond is there. So when this benzoic acid is undergo any reaction, or when it is coming in contact with electron deficient species, tyavel kay hoto, this carbon oxygen double bond will broken down. That means this carbon is going to release its electrons, donate karto to swachache electrons, ani te electrons donate kelya nantar kiwa ha oxygen sagle ja sagle carbon vache electrons swata karte withdraw karun kelya nantar carbon oxygen single bond tayar hoto, ani ha jo kai oxygen ahe to negatively charged karan tane sagle electrons carbon kadun withdraw karun ghetle. Now as this oxygen withdraws all the electrons from this carbon atom is being positively charged, so it will be converted into an carbocation species. See first structure, ata he jhala pahila resonating hybrid structure kasha paddhatine, because this carbon atom is going to, or the oxygen atom, as it is more electronegative in this carbon atom, he will withdraw all the electrons from this carbon atom, so he is going to impart the negative charge. As all the electrons, shareable electrons, are withdrawn by this oxygen atom, so this carbon atom is being positively charged. He is the first case. Now as this benzene ring is going to have the pi cloud of electron, which is continuously delocalizing from one carbon to the another, ha kay karto, having the donation property, he will donate his electrons, kiwa neighboring carbon electron, to this carbon atom. Now what happened? This is our first structure. Kay jhala pahilya case madhe, this oxygen will withdraw all the electrons from this carbon atom, generation of carbocation species. After the generation of carbocation species, as this carbon atom is electron deficient carbocation, and this benzene ring is going to have a bunch of electrons, pi cloud of electrons, so he will donate his electron to this carbocation. Now what happened next? Ya carbon atom la benzene ring kiwa electrons donate kelya mane, there is formation of carbon carbon double bond. Okay, and this oxygen and carbon atom remains negatively charged. Now as he is going to give his electrons to the carbonyl carbon atom, now this carbon atom is electron deficient. Every time there is localization of electron in case of resonance is at 1/3 position, hey apan benzene cha veli pan discuss kela ahe. See, if we are considering this carbocation as a carbon number 1, now असा कुठला दुसरा कार्बन आयटम आहे असणार की ज्या जिथे सेकंड कार्बोकॅटायन तयार होणार 1/3 पोझिशन किंवा 1/2 अल्टरनेट पोझिशन. सो इफ वी आर कन्सिडरिंग दिस एज अ वन नंबर 1, 2 and 3, सो दिस विल बी अवर थर्ड कार्बन आयटम वेअर देअर इज अ जनरेशन ऑफ अ सेकंड कार्बोकॅटायन. सो लाईक वाईज नेक्स्ट सेम थिंग, व्हॉट हॅपन टू द नेक्स्ट अगेन. So here there will become a carbon oxygen double bond, so there is formation of this carbon atom, or this carbon atom as a carbocation species. Now ya carbocation la stabilize karaycha asel tar ta benzene ring madhe pi cloud of electron hai, now this carbon carbon double bond will donate his electrons to this carbocation, so there is generation of carbon carbon double bond, and this positive charge will shift it again to which position? 1/3 position, alternate position, because the resonance rule always obeys 1/3 jumping, whether it is carbocation or whether it is carbonyl. So 1/3 jumps means, somebody has on their microphone, please mute your microphones.
So where we are? So 1, 2, 3 jumping means from this carbocation or from this carbon atom, the carbon positive charge will be jumped to the third position. So this will be our third resonating structure. Now, zooperiento or the movement, this positive charge will be jumped from every carbon atom, that means 1, 2, 3 position. All the whatever remaining structure is going to show the resonance, and these sagle structures contributing as a resonating structure in case of benzoic acids. लक्षात येते मी काय सांगते ते. So he is only 1, 2, 3 position. Now one more 1/3 position is remaining. So again the same type of properties or same type of condition is achieving. Now the carbocation species is jumped to the third position. Now again what happened? Now this here there will be formation of carbocation species, but this carbon double bond is going to have the reach of electrons. So this electron rich species again will donate his carbon to this carbocation species. So again we are going to form the same structure which we have formed in the case number 1. That means donation of electron by this carbon oxygen double bond to the carbon. So same structure. See, the double bonded ke baad forward backward arrow is shown by here. That means this structure and this structure is the same structure which we have obtained after delocalization of electrons from every carbon atom of the benzene ring. So this will be a resonating contributing structure in case of benzoic acid. See how many structures are there? 1, 2, 3, 4, and 5, or we can say 4 resonating structures are there in case of benzoic acid. This question they have asked, write the resonating structures of benzoic acid. Now, which is more acidic, whether phenol or benzoic acid? आता फिनॉलची पण ऍसिडिटी आपण फिनॉलच्या टॉपिक मध्ये बघितली. अमाइनच्या बाबतीत आपण बेस ऍसिडिटी डिस्कस केली. नाउ वी आर कंपेअरिंग अवर सेकंड टॉपिक विथ अवर फोर्थ टॉपिक, वेदर फिनॉल्स आर मोर ऍसिडिक दॅन बेंझोइक ऍसिड. बोथ आर गोइंग टू शो द ऍसिडिटी प्रॉपर्टी, बट विच वन इज मोर ऍसिडिक? ऑल द कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर मोर ऍसिडिक दॅन फिनॉल. फक्त बेंझोइक ऍसिडच नाही, रिलेटेड ऑल कार्बोक्सिलिक ऍसिड जे पण असतील, थॅलिक ऍसिड असेल, सॅलिसिलिक ऍसिड असेल, बेंझोइक ऍसिड असेल, हे सगळेच्या सगळे दे आर मोर ऍसिडिक दॅन फिनॉल. आता ही जी काही मी नावं घेतली ती तुम्ही पीसी नंबर पीसी 1 प्रॅक्टिकलला तुम्ही आयडेंटिफाय केले असतील. पफ कलर प्रेसिपिटेट तयार झाला असेल त्यांचा फेरिक क्लोराईडच्या सोल्युशन बरोबर, हे तुम्ही टेस्ट केलेली आहे लॅबमध्ये. So all those carboxylic acids, cinnamic acid ahe, thalic acid ahe, salicylic acid ahe, all those aromatic carboxylic acids are more acidic than phenol. Because number one reason, the pKa values of all those carboxylic acid are more or less than the phenol. So the pKa value is less. Kiti ahe? The pKa value of all those carboxylic acid is 3 to 7, whereas the pKa value of phenol is, we have known, it is 10. They have given the range 7 to 10, but manje substituted phenols like chrysol, orthochrysol vagere vagere, so they have considered this as a range. So they have the pKa values between 7 to 10, but the aromatic carboxylic acid chi pKa value kiti ahe? 3 to 7. Jevdi pKa value kami tevdi acidity just. So lesser the pKa, greater will be the acidity. When phenol dissociate, काय होतं बघा, फिनॉल चं डिसोसिएशन होतं त्यावेळी. द निगेटिव्ह चार्ज रिझन नंबर 2, वाय ऍसिड्स आर मोर ऍसिडिक दॅन फिनॉल. वेन फिनॉल डिसोसिएट, द निगेटिव्ह चार्ज इज स्प्रेड थ्रू आउट द बेंझीन रिंग इन द रेझोनन्स. फिनॉलच्या बाबतीत काय होतं, ज्यावेळी फिनॉक्साईड आयन तयार होतो, त्या सगळ्यांचा जो काही निगेटिव्ह चार्ज आहे, कारण तिथे एकच ऑक्सिजन प्रेझेंट असतो,
त्याचा निगेटिव चार्ज आणि बेंझीन रिंग मध्ये अप्लाई करोड ऑफ इलेक्ट्रॉन्सचा जो काही आहे ते सगळे टेक पार्ट करतात रेझोनन्स मध्ये अँड दे विल स्टेबिलाइज द फिनॉक्साइड आयन एज कंपेयर्ड टू द ऍसिड. ऍसिडच्या बाबतीत काय आहे, वेअर ऍज सी फिनॉलचा डिसोसिएशन झाल्यानंतर व्हेन फिनॉल विल डिसोसिएट ही इज गोइंग टू फॉर्म द एच प्लस आयन अँड फिनॉक्साइड आयन. मग या फिनॉक्साइड आयनला स्टॅबिलाईज करायचं असेल त्यावेळी काय होतं, कम्प्लीट बेन्झीन रिंग रेझोनन्स अचीव करून त्या फिनॉक्साइड आयनला स्टेबल करण्याचा प्रयत्न करते. दिस इज द केस विथ फिनॉक्साइड आयन. नो डाऊट फिनॉल इज ऍसिडिक, बट फिनॉल ऍसिडिक प्रॉपर्टी दाखवल्यानंतर रेझोनन्स मध्ये सगळे कार्बन अटॅक्स किंवा सगळी बेन्झीन रिंग रेझोनन्स अचीव करण्याचा प्रयत्न करते. कशासाठी, या फिनॉक्साइड आयनला स्टेबल करण्यासाठी. हे झालं फिनॉलच्या बाबतीत. पण बेंझोइक ऍसिडच्या बाबतीत काय आहे, व्हेन बेंझोइक ऍसिड डिसोसिएट द निगेटिव्ह चार्ज इज स्प्रेड ओव्हर टू द टू ऑक्सिजन अटम ऑफ द कार्बोक्सिलिक ग्रुप. बेंझोइक ऍसिडच्या बाबतीत काय होतंय, तिथे दोन ऑक्सिजन अटम, तो काय करतो स्वतः डिसोसिएट होतो आणि त्यांचा जो काही निगेटिव्ह चार्ज आहे तो या दोन ऑक्सिजन अटम वरती स्प्रेड होते. व्हाइल दिस इज अ स्मॉलर एरिया अँड स्मॉलर नंबर ऑफ ऍटम्स ओव्हर विच द चार्ज इज स्प्रेड. याच्या बाबतीत काय होतं, चार्ज स्प्रेड होणार आहे तो कोणावरती होतोय, मेजॉरिटी ऑफ केसमध्ये या दोन ऑक्सिजन वरतीच होतोय. पण या केसमध्ये काय आहे, पूर्णच्या पूर्ण बेन्झीन रिंग इन्वॉल्व्ह केली जाते चार्ज डिस्ट्रीब्युशन मध्ये, चार्ज रेझोनन्स मध्ये. सो इन इट इन्वॉल्व्स द इम्पॉर्टंट फॅक्ट इज दॅट बेन्झोइक ऍसिड इन्वॉल्व्स अन एक्स्ट्रा ऑक्सिजन. सिन्स ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन, इट इज मोर ऍक्सेप्टिंग द निगेटिव्ह चार्ज. दस कार्बोक्सिलेट ग्रुप इज मोर स्टेबल दॅन द फिनॉक्साइड. काय आहे केस, हे दोघं जण इन्वॉल्व असल्यामुळे त्यांची हायड्रोजन आयन रिमूव्ह करण्याची कपॅसिटी फिनॉक्साइड आयन पेक्षा पण जास्त आहे. आपण फिनॉल मध्ये डिस्कस केलं की इमिजिएटली दे वर गोइंग टू ब्रेक दिस बॉन्ड, पण ही बॉन्ड ब्रेकडाऊन करण्याची प्रोसेस यांची फिनॉल पेक्षा पण जास्त आहे. दॅट्स वाय carboxylic acids are more acidic than the phenol. So how many reasons are there? Ekta pKa value and second reason is resonance. Third reason is presence of two oxygen atoms in the carboxylic acid as compared to the phenol. So by discussing all these reasons, benzoic acids are more acidic than the phenol. ओके, टाइम आउट जर झालं तर तुम्ही हीच लिंक जॉईन करून परत ऍडमिट व्हायचंय सेकंड लेक्चर. ओके, सो दिस इज द रीजन बिहाइंड दॅट बेंझोइक ऍसिड्स आर मोर ऍसिडिक दॅन द फिनॉल. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस टुडेज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, दॅट इज रिएक्शन्स ऑफ बेंझोइक ऍसिड. आतापर्यंत आपण काय काय बघितलं, व्हॉट इज द नेचर ऑफ अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स, देन how they are going to show the acidic property, factors affecting acidity, inductive effect, resonance, electronegativity and effect of substituent on the acidity, this we have discussed. Now in last half an hour we have discussed some of the examples that why phenols are less acidic than aromatic carboxylic acid, why ortho substituted benzoic acid is more acidic than para substituted benzoic acid, this we have discussed. Today we are going to start one more important point of aromatic carboxylic acid topic, that is reactions of aromatic carboxylic acid. पण इथे मी म्हणताना काय म्हणलंय, reactions of benzoic acid, कारण benzoic acid हा त्याचा एक रिप्रेझेंटेटिव्ह कंपाऊंड आहे. कुणाचा, अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिडचा.
ज्या रिएक्शन बेंजोइक ऍसिड दाखवतोय किंवा ज्या पद्धतीने दाखवतोय त्याच पद्धतीने सगळ्या अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड रिएक्शन दोज ऍसिड्स विल बी शोन. सो ही इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द स्कॉर्स. नाउ दीज रिएक्शन्स आर ऍक्च्युअली रिएक्शन्स ऑफ विच फंक्शनल ग्रुप. आपण त्या कंपाऊंडच्या नेम मध्येच त्यांना काय म्हणतो, ऍसिड. सो द रिएक्शन ऑन विच फंक्शनल ग्रुप, ऍसिडिक फंक्शनल ग्रुप ऑफ बेंजोइक ऍसिड. So what are those reactions? When this benzoic acid will react with alcohol, so whenever there is reaction between acid and alcohol, we know there is formation of an ester. So they are going to substitute instead of this hydrogen. So ki remove karnar ahe acidic property shown kartana. Instead of this hydrogen, there is substitution of alkyl functional group, and this OH functionality and this H plus ion removed as a water molecule, so there is formation of an ester. This is case number one. Second case, when benzoic acid reacts with alkyl amines or amines, they are going to form the amide derivatives again by removing water molecule. Then next, when they are going to react with phosphonyl chlorides or phosphorus pentachloride, they are going to form the acyl chloride derivatives. So here the acyl group is benzoyl, so benzoyl chloride is formed. And when he is going to react with phosphorus pentoxide, anhydride formation takes place. So there is formation of benzoic acid anhydride. Ye sagalyanche mechanism apan individually bagnar. So what is our reaction number one? When benzoic acid will react with, is it is time to join the glass? When benzoic acid will react with alcohol, so they are going to substitute this alkyl functionality in the instead of hydrogen atom, and there is a formation of what? There is formation of benzoic acid ester. Now a first reaction which we have not depicted or which we have not shown here is salt formation reaction. Now a first reaction, why he is going to form the salt? Because benzoic acid is acidic in nature. When he will react with alkaline solution, acid and alkaline javadi ekatra yetat, immediately there is formation of salt. So which type of salt they are going to form? So sodium benzoate. So when the benzoic acid will react with sodium hydroxide, there is formation of sodium benzoate. So this hydroxyl ion and this H plus ion is removed as a water molecule. That means this benzoic acid is going to show the acidity property by removing this H plus ion, and this H plus ion and this remaining OH minus ion removed as a water molecule, and this positively charged sodium ion will form a salt with this negatively charged oxygen. Same is the case with when he is reacting with sodium carbonate. So what is the mechanism? Already we have discussed, by showing the acidity property, he is going to remove this H plus ion and he is going to form the benzoate ion. Now this benzoate ions, in which this both the oxygen atoms are negatively charged, so there is entry of this positively charged sodium ion after dissociation of sodium hydroxide. So this negatively charged hydroxyl ion will attack on H plus ion, water molecule is formed, and this negatively charged benzoate ion will attack on the positively charged sodium ion, so there is formation of sodium benzoate. Second reaction is esterification of benzoic acid. Already we have discussed when in slide number 1 of the reaction slide, when benzoic acid reacts with alcohol, they are going to form the ester. And very simple example of this reaction is when benzoic acid reacts with methanol, there is formation of methyl benzoate. But this particular reaction requires the presence of acid catalyzed esterification. या टाइपच्या रिएक्शनला काय म्हणतात आता? Acid catalyzed esterification reaction. Now why they requires the presence of acid? So this is known as acidic catalyzed reaction between carboxylic acid and alcohol to give ester and water.
alcohol usually used as a solvent, therefore present in excess. The acid must be strong and sulfuric acid. So whatever acid we are going to use, it must be a concentrated dilute acid. वापरायचं नाही आहे ज्यावेळी आपल्याला esterification reaction करायचं आहे. मग ते आपण कुठलंही वापरू शकतो, whether it may be sulfuric acid or phosphoric acid or palatonyl sulfuric acid. It's used for the esterification reaction. But in coming image, we have used sulfuric acid. Now the mechanism of this esterification reaction, what happened first? First, this acid will be dissociated. The dissociation of sulfuric acid produces H plus hydrogen ions, which can be used as a protonating agent for the carbonyl group of benzoic acid. काय होत आहे, पहिल्यांदा हे सल्फ्युरिक ऍसिड डिसोसिएट होतं एच प्लस आयन आणि एसओफोर मायनस आयन. नाव दिस एच प्लस आयन विल प्रोटोनेट द कार्बोनिल कार्बन ऍटम ऑफ द बेंझोइक ऍसिड. काय करतोय, प्रोटोनेशन करतो या, बिकॉज हायड्रोजन इज पॉझिटिव्हली चार्ज अँड दिस ऑक्सिजन इज निगेटिव्हली चार्ज. सो due to this there will be increasing in the reactivity of this carbonyl carbon atom to react with this positively charged H plus ion, and there is formation of a double bond with this hydroxyl group and the carbonyl carbon atom. So the carbon oxygen double bond will breaks down, and which will stabilizes this OH minus ion. Time out hota hai, तुम्ही तीच रिंक यूज करून रिजॉईन करायचं आहे. सो टू फॉर्म दी हायड्रोक्सिल ग्रुप इन द बेंझोइक एसिड मॉलिक्युल, सो इन दिस मॅनर ही इज गोइंग टू फॉर्म दी हायड्रोक्सिल ग्रुप. नाउ मिथेनॉल इज ऍक्ट एज अ न्यूक्लियोफाइल अटॅक ऑन द बेंझोइक रिंग. मिथेनॉल काय करतोय, स्वतःचं डिसोसिएशन करतोय सी एच थ्री प्लस आणि ओ एच मायनस आयन, आणि हा जो काय ओ एच मायनस आयन मध्ये ऑक्सिजन वरती पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे तो या कार्बन ऍटम वरती अटॅक करतात. Because now what happened, this is positively charged, so he is going to donate all his electron to this oxygen atom, and this carbon atom is now achieving as a carbocation. Carbocation positively charged asyamule he will withdraw all the electrons from this methanol group. So step number 2.